लाच प्रकरणी अटक केलेल्या महिला कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडी. एसीबीच्या पथकाकडून कुटुंबियांसहित संपत्तीची चौकशी. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी भूमी अभिलेख खंडाळ्याच्या उप अधीक्षक उर्मिला गलांडे व स्वीटी उमप या कंत्राटी कर्मचारी महिलांना 75,000 रुपये घेताना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान दोघींच्या घरी एसीबी पथकाने धाड टाकली असून संपत्तीची माहिती घेतली जात आहे. उर्मिला अशोक गलांडे वय 47 राहणार बुधवार पेठ पुणे व स्वीटी उर्फ साक्षी शिवाजी उमप वय 28 राहणार श्रीरामपूर अहमदनगर अशी पोलीस कोठडी मिळालेल्या दोघींची नावे आहेत. या प्रकरणातील तक्रारदार यांचे लोणंद येथे सिटी सर्व्हेच्या मिळकतीवर चुकून सत्ता व प्रकाराची नोंद लागली होती. ती नोंद रद्द करायची असल्याने वाई खंडाळा येथील शासकीय कार्यालयातून उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय खंडाळा यांच्याकडे चौकशी करून त्यासंबंधीचा अभिप्राय मागवण्यात आला होता. याच कामासाठी तक्रारदार खंडाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयात गेले असता एकीने लाचेची मागणी केली तर दुसरीने लाचेची रक्कम स्वीकारली. एसीबीचे पोलीस उप अधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बुधवारी दोघींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.